आज आपल्याला दोन बाटल्यांच्या साह्यानं असं मजेशीर पाण्याचं कारंजं बनवायचं आहे. यासाठी आपल्याला लागेल दोन बाटल्या, दोन बेंडेबल स्ट्रॉ, कात्री, डिंक आणि रंगीत पाणी. कात्रीच्या साह्यानं ह्या बाटल्यांना अशी होल करून घ्या. हे होल याच्यामध्ये आपण स्ट्रॉ घट्ट बसवणार आहोत. हा बेंडेबल स्ट्रॉ बाटलीच्या तळाशी असा बसवून घ्या आणि त्याला असं वळवा. रचना अशी करायची आहे, खालच्या बाजूला एक स्ट्रॉ, मध्ये बेंडेबल स्ट्रॉ आणि वरच्याही बाजूला बेंडेबल स्ट्रॉ. हे जे जोड आहेत ना, हे डिंकाने पक्के करून घ्या. तिथे कुठेही पाण्याचं किंवा हवेचं लिकेज होता कामा नये याची काळजी घ्या. थोडा वेळ याला सुकू द्या आणि या दोन्ही बाटल्या एका अशा मोठ्या सीटवरती घट्ट बसवा. बाटलीमध्ये पाणी भरून घ्या आणि आता ही पूर्णची पूर्ण असेंब्ली तयार झालेली आहे. वरच्या बाटलीला झाकण लावा. आता ही असेंब्ली उलटी करा. खालच्या बाजूला पाणी सोडून द्या म्हणजे कारंजं तयार होईल. मजेशीर कारंजं तुम्ही रंगीत पाण्यानं पाहताय. वरच्या बाटलीमध्ये कारंजं तयार झालं, त्याचप्रमाणे खालच्या बाटलीमध्ये सुद्धा असं एक कारंजं तयार झालं. खरं म्हणजे पाणी खालून वर जात आहे असं आपल्याला वाटतं आहे, पण पूर्ण असेंब्लीचा विचार केला तर पाणी वरूनच खाली येत आहे एका कारंजाच्या स्वरूपामध्ये. असं मजेशीर तुम्हाला पाणी वर चढवता येतं. आहे की नाही मजेचा प्रयोग अगदी साध्या बाटल्यानं?